माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की महाराष्ट्रातील कोरोनामुळे च्या रोगामुळे महसुलात निम्म्यानेच घट झालेली आहे. ही घट येथील लोकांना परवडणारी नसून त्याबद्दल आपण केंद्रामध्ये जाऊन तिथे आपले राजकीय वजन वापरून जास्तीचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला उपलब्ध करून द्यावा. तसेच साखरेचा ह्या हंगामामध्ये अतिरिक्त असा साठा निर्माण होणार आहे, त्याबाबतीतही आपण साखरेला उचित दर 35 रुपये आधारभूत किंमत किलोमागे मिळवून द्यावी. तसेच आपण आताच नुकतेच दुधाच्या धंद्याबाबतीत आंदोलन करता, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी 10,000 मेट्रिक टनाचा दुधाच्या पावडरचा साठा आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे असे चुकीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये दुधाच्या दरवाढीबाबतीत आंदोलन करता हा उचितपणा योग्य नाही. त्यांनी जर ही दूध पावडर आयात केली नसती ती 5 ते 6 रुपये निश्चितच येथील दूध उत्पादकांना वाढवून मिळाले असते. आपण त्याबाबतीतही लक्ष घालून हा जो आयात केलेला दूध पावडर आहे ती कॅन्सल करावी. माननीय महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की आपले राजकीय वजन केंद्रात वापरून महाराष्ट्राला अधिकचा जास्तीचा निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा, ही शेतकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या बाबतीत जे काल विधान केलं त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो, कारण दादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या कोरोनाच्या काळात सुद्धा जास्तीत जास्त निर्णय घेण्याचं काम उपमुख्यमंत्री पदावर असताना ते करत आहेत. आणि ते ज्यावेळेस पुणे जिल्ह्यात येतात, पुणे शहरात येतात, ते जास्तीचा वेळ पुणे शहर पिंपरी चिंचवडसाठी देतात. तेथील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील करतात. मला या निमित्ताने चंद्रकांत दादांना पाटलांना सांगायचं आहे की दादांचा कामकाजाचा वेळ सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होत होतो, रात्रीच्या 11 वाजेपर्यंत चालतो. हे त्यांना माहीत असून सुद्धा असं अज्ञानी ते वागतात हे चुकीचं आहे. दादांचा 288 आमदारापैकी जास्तीत जास्त कार्यक्षम म्हणून काम कोण करत असेल तर लोकनेते अजितदादा पवारच करतात. या निमित्ताने मला चंद्रकांत दादाला सांगायचंय, आपल्या तोंडून हे बोलणं उचित ठरत नाही दादा,